कसे आहात सगळे? बर मुलांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो। कुटुंबाचे घटक कोणकोणते असतात बर? म्हणजे घरात राहणाऱ्या व्यक्तीच ना। बाई मी सांगते, आई बाबा आजी आजोबा दादा ताई आणि घरात असेल तर बाळ, आत्या मावशी काका मामा यांना कुटुंबातील घटक म्हणतात। आमच्या घरी टॉमी आणि मनी पण कुटुंबाचे घटक आहेत। बाई आमच्या घरी ना खूप वर्षांपासून एक आत्याबाई राहतात। आजी म्हणते ते आमच्या घरच्या नाहीयेत पण आमच्या घरच्यांसारखेच आहेत। त्यांना कुटुंबाचा घटक म्हणायचं की नाही? निश्चितच आहेत। कुटुंबाचे घटक म्हणजे घरात राहणाऱ्या सर्व व्यक्ती। ह्या व्यक्तींचं एकमेकांशी अतिशय जिव्हाळ्याचं असं वैयक्तिक नातं असतं आणि घरातील व्यवहारात त्यांचा सगळ्यांचा खास असा वाटाही असतो, अगदी कुटुंब छोटं असेल ना तरी सुद्धा। बाई छोटे कुटुंब म्हणजे कमी माणसांचे आणि मोठे कुटुंब म्हणजे जास्त माणसांचे, बरोबर ना? म्हणजे आमचे कुटुंब छोटे कुटुंब, मी वर्धा आई आणि बाबा। माझे कुटुंब मोठे, मी आई बाबा काका काकू माझा चुलत भाऊ सोनी मावशी आत्याबाई आणि आजी। शाब्बास वरद आणि शाब्बास निखिल। उमाचं पण कुटुंब तसंच आहे, फक्त तिचे आई बाबा आणि आजी आजोबा राहतात। टॉमी आणि मनी कशी विसरलीस? हा हा, पण बाई तुम्ही म्हणाला होतात की प्रत्येक घरातील प्रत्येक घटक काही ना काही जबाबदारी घेतच असतो, मग त्या उमाच्या घरातला टॉमी आणि मनी काय करत असतील? ते काय करणार? गुगू आणि म्याव म्याव। नाही नाही असं नाही। हा थांबा श्रेया, तू जे म्हणतेस ना ती शंका अगदी बरोबर आहे, अगदी योग्य आहे, पण ह्याचं उत्तर मी नाही तुम्हाला सांगणार, त्याचं उत्तर तुम्ही तुमचं शोधायचं आहे। हां चला आपण एक खेळ खेळूया, साधा भूमिका वठवण्याचा खेळ खेळायचा, म्हणजे काय? रोल प्ले। तुमच्यापैकी प्रत्येकाने घरातल्या वेगवेगळ्या व्यक्तींची भूमिका आपापसात वाटून घ्यायची, त्यानंतर मी तुम्हाला चार वेगवेगळे प्रसंग देईन, त्या प्रसंगावर तुम्ही चर्चा करायची आणि मग त्या प्रसंगामध्ये घरातली आई बाबा आजी आजोबा काका काकू दादा ताई कसे वागतील, काय बोलतील, तो प्रसंग सादर करायचा। बाई सांगा ना तुम्ही पहिला प्रसंग। हो आधी सगळं ऐकून तर घे, गटचर्चेला 10 मिनिटं आणि त्याच्यानंतर तुम्ही जे सादरीकरण करा त्याला 10 मिनिटं देऊ आपण, चालेल? बाई आता सांगा ना पहिला प्रसंग। हो सांगणार। पण बाई मला पहिल्या प्रसंगात आई आणि दुसऱ्या प्रसंगात आजोबा व्हायचं असेल तर? हो की अगदी हो, तुम्ही सगळ्यांनी आपापसात ठरवून घ्या म्हणजे झालं। बाई लवकर सांगा पहिला प्रसंग, उत्सुकता आधीच वाढायला लागली। चला तर मग घ्या पहिला प्रसंग। असं समजा की छोटा नील शाळेतून घरी परत येताना धडपडून परत आला, त्याच्या गुडघ्याला त्याच्या डोक्याला भरपूर लागलंय। आता तुमच्यापैकी एकाने कोणीतरी नील बनायचं आणि बाकीच्या चौघांनी घरातले बाकीचे लोक बनायचं, बरोबर? तुमची गटचर्चा करून झाली, 10 मिनिटाचा वेळ मिळेल गटचर्चेला। गटचर्चा करून झाली की नील घरी परत आल्यानंतर घरातले बाकी सगळे लोक कसे वागतील, काय बोलतील, असा प्रसंग सादर करायचा, चालेल? हो चला तर मग गटचर्चा चालू करूया। आता मी आजोबा म्हणणार। मी आजोबा। थांबा थांबा, तुमची गटचर्चेची वेळ संपली की तुम्हाला जे सुचेल, तुम्ही जे ठरवलं होतं त्याप्रमाणे बोला। अहो डेटा लाय ना की जरा। हो अंट अंट त्याच्यापेक्षा हेडी लागा। चला चला गटचर्चेची 10 मिनिटं संपली। बाई पण अजून आमचे संवाद पाठ नाही झाले। असू दे, त्या वेळेला जे सुचेल ना ते बोला, फक्त तुमच्या भूमिकेशी साजेस असलं म्हणजे झालं। बर चालेल। लागलं आई माझ्या पायाला लागलंय, खूप रक्त येत आहे, काय करू? अरे हे काय झालं? कुठे धडपडून आलास? सारखं ना काही ना काहीतरी होतच असत। आई खूप दुखते मला, खूप दुखते, काय करू? अहो जरा पट्टी आणा। हो आणतो आणतो। अरे बघू कुठे लागलं माझ्या बाळाला। अगं आजी मी खेळत होतो ना तेव्हा लागलं माझ्या बोटाला।
अरे बाप रे एवढं लागले ते, असं वाटते डॉक्टरांकडेच जावं लागेल. काय सांगत होते मी तुला, बाहेर जाऊ नकोस. मी काय सांगत होते, घरी बसून अभ्यास कर. पण तुला काही माझं ऐकायचंच नाहीये. पडलास ना आता, लागलं की नाही? आओ बाबा तुम्ही नको लावू. आई तू लावशील का प्लीज? नको. हळू आई. अरे रडू नको, होईल बरं. काय रे कुठे पडून आलास? आओ बाबा खूप लागलंय. हो हो मला सांगशील का तुला कुठे आणि कसं लागलं ते? आओ बाबा ते काय झालं, आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि तेव्हा माझी बॅटिंग आली आणि मम्मी वरदला बॅट मागितली तर तो बॅट घेऊन पळायला लागला. मी पण त्याच्या मागे पळायला लागलो आणि अचानक माझ्या पायाला काहीतरी आपटलं. नाही नाही माझा पाय कशाला तरी आपटला आणि बघतोय तर माझ्या पायाला लागलं. सुनबाई थोडं पाणी आणि साखर द्या बरं त्याला, बरं वाटेल. थांब मी तुझ्यासाठी साखर आणि पाणी आणते, बरं वाटेल बरं वाटेल. माझी बॅट आहे ना खाली विसरली, मी आलोच पटकन. अरे बाबा तुला आता लागलं आणि तुला बॅटीचं सुचतंय, वरदला सांग की द्यायला, तो देईल तुला. आता जे लागलंय ते बाहेर जाऊन परत वाढणार आणि उद्या परत तू शाळेला सुट्टी मारणार. नाही गं आजी आलोच घेऊन. तुला आताच जायचंय का बॅट आणायला? जरा थांब की घरी. आलोच मी. नील हळूहळू. अरे 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 कुठे चाललास, सांग की तुझ्या मुलाला. अरे कुठे गेला हा मुलगा परत? आपण काय शिकलो? कुटुंबांचे घटक कोणते? लहान आणि मोठ्या कुटुंबातील फरक काय? कुटुंबातील प्रत्येक घटकाचा प्रत्येक दुसऱ्या घटकाशी स्वतंत्र संबंध असतो. कुटुंबातील सर्व घटक आपापल्या परीने इतरांची मदत करतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काही विशिष्ट जबाबदारी आणि एक स्वतंत्र भूमिका असते. एका कुटुंबातील एका घटकाची भूमिका त्याच प्रसंगी विविध घटकांशी वागताना वेगवेगळी असू शकते. एका कुटुंबातील एका घटकाची भूमिका दुसऱ्या कुटुंबातील तशाच दुसऱ्या घटकापेक्षा वेगळी असू शकते. स्वाध्याय. वर दिलेल्या प्रसंगांसारखे प्रसंग कधी तुमच्या घरी किंवा शेजारी घडलेत का? त्यावेळी कुटुंबातला प्रत्येक घटक कसा वागतो, काय बोलतो याचं निरीक्षण करा. तसंच प्रत्यक्ष खेळात भूमिका वठवताना काही वेगळं वागलं किंवा बोललं गेलं का? त्यावेळी त्यांच्या जागी तुम्ही असता तर काही वेगळं केलं असतं का? हे सगळे खेळ खेळताना कितीतरी भूमिका तुम्ही जवळून पाहिल्या आणि समजून घेतल्या. तुम्हाला यातलं कोण व्हायला आवडेल? तुम्हाला काय वाटतं, लहान कुटुंबात राहणं जास्त चांगलं की मोठ्या कुटुंबात?